मी निष्कलंक आहे, आतापर्यंत मी शांत होतो, परंतु यानंतर अशाच पद्धतीचं जर वातावरण चालू राहिलं तर मी कायदेशीर सुद्धा मार्ग अवलंबणार आहे. कदाचित चित्राताईंना माहीत नसेल हे सर्व कागदपत्र त्यांना आम्ही पाठवण्याची व्यवस्था करू. एक घटना जी दुर्दैवी झाली त्याच्यावरून माझ्यावर आरोप झाले, ते आरोप झाल्यानंतर नैतिक जबाबदारी समजून आरोपाची निष्पक्ष चौकशी झाली पाहिजे ही भूमिका मांडून मी स्वतः माननीय मुख्यमंत्री तत्कालीन तेव्हा उद्धव साहेब ठाकरे यांच्याकडे राजीनामा दिला. त्यानंतर खऱ्या अर्थानं ही चौकशी पोलिसांनी केली आणि पोलिसांनी चौकशी केल्यानंतर मागे काही दिवसा अगोदर पोलिसांनी मला त्यामध्ये क्लीन चिट दिलेली आहे आणि त्या संदर्भामध्ये या चौकशीच्या माध्यमातून त्या ठिकाणी त्यांनी सर्व बाबी मांडलेल्या आहेत. परंतु ह्या सर्व कालावधीत 15 महिने खरं तर ज्या मानसिक तणावामध्ये मी आणि माझं कुटुंब होतं, माझं परिवार होतं, त्या प्रसंगामधून खऱ्या अर्थानं कोणी जाऊ नये, कारण या प्रसंगातून मी गेलो आहे. आज गेली 30 वर्ष राजकीय सामाजिक जीवनामध्ये मी वावरत आलेलो आहे. 4 वेळा मी सदस्य झालो, मोठ्या मताधिकारांना सदस्य झालो आहे आणि मग अशा वेळेस माझं राजकीय आयुष्य उद्ध्वस्त करण्याचा जो काही प्रकार झाला तरी त्याला मी समोर गेलो. चौकशी निष्पक्ष झाली पाहिजे, पोलिसांना त्यामध्ये कुठेही मंत्री असताना चौकशी करा असं मी कधी भूमिका घेतली नाही. तर या प्रकरणावर माझ्यावर आरोप झालेले आहे म्हणून मी बाजूला होतो, चौकशी करा ही भूमिका मी घेतली, स्वतःहून राजीनामा दिला. आज त्या प्रकरणाची चौकशी झालेली आहे आणि पोलिसांनी त्या संदर्भामध्ये खऱ्या अर्थानं राजपत्र प्रकाशित केलेलं आहे आणि म्हणून मी निष्कलंक आहे. खऱ्या अर्थानं यामध्ये कुठेही तथ्य माझा काही संबंध आहे असं कुठेही आढळलं नाही आणि म्हणून माननीय मुख्यमंत्री आता जे नवीन सरकार झालं आमचे नेते एकनाथ शिंदे साहेबांनी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी मला या ठिकाणी परत संधी दिलेली आहे आणि म्हणून मी शपथ घेतो. लोकशाहीमध्ये सर्वांना बोलण्याचा अधिकार आहे. कदाचित चित्राताईंना माहीत नसेल हे सर्व कागदपत्र त्यांना आम्ही पाठवण्याची व्यवस्था करू, परंतु खऱ्या अर्थानं पोलिसांनी निष्पक्ष चौकशी केलेली आहे. न्यायव्यवस्थेवर पोलिसावर माझा विश्वास होता आणि म्हणून शांत मी आतापर्यंत होतो. शेवटी त्या ठिकाणी सर्व सत्य बाहेर आलेलं आहे आणि त्या प्रसंगामध्ये मी स्वतः हे सर्व भोगलेलं आहे आणि म्हणून माझी आपल्या सर्वांना परत विनंती आहे की या संदर्भामध्ये माझा सुद्धा परिवार आहे, मला सुद्धा मुलं बाळ आहे, पत्नी आहे, माझे वयोवृद्ध आई वडील आहे, माझे कार्यकर्ते आहे, कुठेतरी आपण सुद्धा या ठिकाणी ही बाब लक्षात ठेवली पाहिजे की किती त्रास होतो. कारण 4 वेळा मी सुद्धा निवडून आलो आहे, मोठ्या मताधिकाऱ्यांना निवडून आलो आहे. जर असं असतं तर माझ्यासारख्या कार्यकर्त्याला एवढ्या प्रचंड मतानं निवडून लोकांनी दिलं नसतं आणि म्हणून आतापर्यंत मी शांत होतो. परंतु यानंतर अशाच पद्धतीचं जर वातावरण चालू राहिलं तर मी कायदेशीर सुद्धा मार्ग अवलंबणार आहे आणि कायदेशीर त्या ठिकाणी नोटीस सुद्धा देणार. 2 वेळा पुणे कोर्टाने मला या संदर्भामध्ये माझ्यावर FIR दाखल करा अशा पद्धतीचं त्या ठिकाणी पिटिशन दाखल केलं होतं, ते कोर्टाने फेटाळलं. कोणतंही FIR नाही, कोणतंही तक्रार नाही माझ्या विरोधात, तरी मात्र आरोप झाले म्हणून खऱ्या अर्थानं चौकशी त्यावेळेस लावल्या गेली आणि मी बाजूला झालो त्यावेळेस मंत्रिपदावरून. ही चौकशी निष्पक्ष झालेली आहे, पोलिसांनी केलेली आहे. आपण स्वतः पुणे कमिशनर असतील त्यांना विचारू शकता की या संदर्भामध्ये कुठेही माझा दबाव असला पाहिजे, मी मंत्रिपदावर आहे म्हणून माझा दबाव असं कुठे नाही. या संदर्भामध्ये कोणताही FIR झाला नव्हता, कोणी तक्रार केली नव्हती, तरी माझ्यावर आरोप करण्यात आले आणि म्हणून ही चौकशी निष्पक्ष व्हावी म्हणून मी माझी भूमिका होती.